आपल्या कार्यक्रमात कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं घेऊ नये याचे विधी निषेध असतात. पण आता मी घेतोच, त्याचा फटका मला बसायचा. अर्थात त्याची मला काही सवय झालेली आहे, कारण माझ्या आयुष्यामध्ये ठाई ठाई संघर्ष ठरलेलाच आहे आणि मला असं वाटतं माझं टॉनिक पण तेच आहे, संघर्ष हाच आहे. आणि म्हणून सेना भवनमध्ये आम्हाला सर्वांना गोळा करण्यात आलं. माझा मुद्दा हा होता की रामदास कदमांनी आम्हाला सर्वांना गोळा करण्याचा प्रयत्न केला. कोणाला तरी मी काहीतरी तुझ्याकरता केलंय हे सांगण्याकरता मी अजिबात या ठिकाणी काम मी करत नाही. माने साहेबांना पहिल्यांदा मंत्रीपद मिळालं आणि रामदास कदमांना तुम्ही नाव नाही घेतलं, कारण चांगल्या कार्यक्रमात कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं घेऊ नये याचे विधी निषेध असतात. पण आता मी घेतोच आणि म्हणून रामदास कदमांना मंत्रीपद नाही मिळालं याबद्दल रामदास कदमांनी जो काही थैथयाट केला तो थैथयाट मी बघितलेला आहे. काही रत्नागिरी कोणाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची संतोष थेराडे नावं घेणार नाही, पण त्यावेळेला सेना भवनमध्ये एक मीटिंग झाली होती. हे आज तागत माने साहेबांना कधी माहीत नसेल, कारण माने साहेबांचा मला पण त्रास झालाय भरपूर खरं सांगायला गेलं तर. कारण ह्यांचे सगळे वर्गमित्र चिपळून वाले आणि ते राजकीय माझे विरोधक, त्यामुळं माझा जेवढा हक्क कमी तेवढा त्यांचा हक्क जास्त. ते त्यांना मदत करायचे वर्गमित्र म्हणून. आ राजू माझ्याबरोबर होता, पक्षाबरोबर होता, तो पक्षाच्या बाहेर नव्हता आणि म्हणून ते त्यांना मदत करायचे. त्याचा फटका मला बसायचा. अर्थात त्याची मला काही सवय झालेली आहे, कारण माझ्या आयुष्यामध्ये ठाई ठाई संघर्ष ठरलेलाच आहे. आईला बघितलं ते कधी मला शांतता नाहीच आणि मला असं वाटतं माझं टॉनिक पण तेच आहे, संघर्ष हाच आहे. आणि म्हणून सेना भवनमध्ये आम्हाला सर्वांना गोळा करण्यात आलं. माझा मुद्दा हा होता की रामदास कदमांनी आम्हाला सर्वांना गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की रवींद्र मानेना काढा आणि मला मंत्री करा, म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे मला बाळासाहेबांच्याकडे चला, इथं एक पत्र तयार करा. रत्नागिरी जिल्ह्यातले कोण पदाधिकारी होते ते काही मी विसरलो नाही, सगळ्यांनी सह्या केल्या आणि मी एकमेव सही केली नाही. आणि मग रामदास कदम आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास थैथयाट सुरू झाला. म्हणला हा रवी ह्याला इतका त्रास देतो तितका त्रास देतो हा सही करत नाही, म्हणजे काय ह्याच्याकरता मी करतो, म्हणजे माझ्याकरता माझा त्रास कमी व्हायला. म्हणजे नंतर असं झालं की ती माने साहेब परवडले, भीत नको, पण ते पुढचं काही ते मला येत नाही. आणि म्हणून मी म्हटलं मी सही करणार नाही. का करणार नाही सही? रवींद्र माने मला पाहिजेत की नको म्हणून मी सही करणार नाही, अशातला भाग नाही. रामदास कदम मला पाहिजेत की नको याच्याकरता मी सही करणार नाही. मी शेखर सर सांगितलं एका गोष्टी करता मी जाईन की रवींद्र मानेंचं मंत्रिपद देखील ठेवा आणि रामदास कदम